नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं दापोलीमधून स्वागत करतो. दापोलीचं कृषी विद्यापीठ तर तुम्ही ऐकलंच असाल, तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडं मिळतात. पण मी आता अशा एका ठिकाणी आलो आहे जिथे एकाच ठिकाणी तुम्हाला जवळपास 150 जास्त व्हरायटीची झाडं मिळू शकतात. आपण आलो आहे पितांबरी ॲग्रो टुरिझम या ठिकाणी आणि त्यांचीच एक नर्सरी आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे झाडं तुम्हाला मिळू शकतात. आता सध्या एप्रिलचा महिना चालू आहे, जूनमध्ये आपण झाडांची लागवड करतो पावसाळ्याच्या अगोदर. सो त्याच्या अगोदर जर तुम्ही काही प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरणार आहे, कारण याच्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारची झाडं बघणार आहोत, त्याचे उपयोग बघणार आहोत. त्यानुसार तुम्हाला जर काही प्लॅन करायचं असेल तर तुम्हाला इथे काय काय मिळू शकतं याचे पण डिटेल्स तुम्हाला मिळतील. आणि शेवटी व्हिडिओचा मी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जे काय आहे ऑर्डर देऊ शकता किंवा मग तुम्ही इथे स्वतः व्हिजिट करा, मी सजेस्ट करेन. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. ही जी आता नर्सरी आहे त्याच्याबद्दल आपल्याला, तुमचं नाव? संदेश महाडी. इथे पितांबरी नर्सरीचा हा पूर्णपणे एरिया आहे इथे. ओके. त्यामध्ये सर्व प्रकारची झाडं आहेत, फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत, जंगली वनस्पती आहेत. ओके. त्यामध्ये हा आंब्याचे आपल्याकडे बरेच प्रकार आहेत, त्यामध्ये हापूस आहे, रत्न आहे, केशर आहे, तोतापुरी आहे, पायरी आहे. ओके. केशरची सर्व प्रकारची झाडं आहे. अच्छा, ही सर्व केशरची आहे, 2 वर्षाची केशर आहे. त्याच्यानंतर फळझाडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे झाड आहेत, त्याच्यामध्ये जांभूळ येतं, कोकम येते, आवळा येतो, लिंबू येतात, म्हणजे कोकमची इथे झाडं आहेत. अच्छा, ही कोकम म्हणजे जे आपण रतांबे बोलतो किंवा मग तेज, ही कोकमची. अच्छा, हे कोकम. त्यानंतर ही जांभूळ आहेत. ओके. 2 वर्षाचे जांभूळ आहेत. बहाडोली म्हणून ही व्हरायटी आहे, विद्यापीठाने विकसित केलेली ही व्हरायटी आहे बहाडोली म्हणून. अच्छा. त्याच्यानंतर हे जांभूळ हायब्रीड काय आहे? जांभूळ हायब्रीड जी आहे बाजारामध्ये लांब जांभूळ जी मिळते त्या ह्याच्यातली आहे ती जांभूळ. अच्छा, ओके. म्हणजे जसं कलम करतो तसं त्या टाईप मध्ये 3.5 वर्षामध्ये लागते. अच्छा, 3.5 वर्षापासून चालू होतं लागायला. मग आता आता जी ही जी साईज आहे ती किती वर्षाची झाड आहे? आता 1 वर्षाची झाड आहे. अच्छा, 1 वर्ष आहे, म्हणजे 3.5 लागवडीनंतर 3.5 वर्षानंतर लागायला सुरुवात होते. अच्छा, म्हणजे आता जर आम्ही घेऊन गेलो तर मग ती 3.5 वर्षानंतर उत्पादन द्यायला चालू करणार. ओके. त्यानंतर ही करवंदा आहे, करवंदा. ओके. करवंदाची पण आता हे मिळतात, कोकण बोल म्हणून विद्यापीठाने विकसित केलेली आहे. अच्छा, आपल्याकडे व्हरायटी आहे, म्हणजे कोणाला करवंदाची पण शेती करू शकतो. ओके. फणसाची इथे झाड आहे. फणसामध्ये असं काही असतं का की कलम वगैरे, जसं की लोकांना कापा फणस जास्त आवडतो? फणसामध्ये एक कापा फणस म्हणून येतो, तो आपल्याकडे मिळतो. अच्छा. त्यानंतर बिनचिकाचा एक येतो. ओके. एक आहे आपल्याकडे. आता हे जे आहे हे फणसाची झाड आहेत बरोबर. तर फणसामध्ये आपल्याकडे काय काय आहे? फणसामध्ये आपल्याकडे आता ही एकच व्हरायटी आहे, कापा फणस म्हणून व्हरायटी आहे. अच्छा. त्यानंतर एक हायब्रीड म्हणून एक येते. ओके. व्हरायटी ती कुठे आहे दाखवतो. अच्छा अच्छा, ओके. आणि हे कागदी लिंबू काय आहे? कागदी लिंबू आहे, याची हा रसासाठी असतो, साल पूर्णपणे पातळ असते, बाजारामध्ये जो मिळतो तो हा आहे. अच्छा, म्हणजे येल्लो वाले मिळतात. ओके. अजून अजून काय आहे आपल्याकडे फळझाडांमध्ये? अजून आपल्याकडे आवळा आहे. ओके. हायब्रीड आहे हा, 3.5 वर्षामध्ये लागतो, डॉर्फ व्हरायटी आहे. अच्छा, हायब्रीड. मग आता जर माझी छोटी जमीन असेल त्याच्यावर एक एक असं प्लांटेशन केलं तरी चालू शकतं? चालू शकतं ना. आपण मदर प्लांटेशन आपल्या इथे केलेलं आहे सगळ्या प्रकारच्या झाडांचा, आपण एकाच ठिकाणी. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की ही तुम्ही झाडं जी विकताय तुमच्या इथे लावलेली आहेत का? बरोबर. त्यासाठी आम्ही मदर प्लांटेशन केलेलं आहे की जेणेकरून आपण शेतकऱ्यांना दाखवू शकतो, एखादा कस्टमर आला त्याला आम्ही दाखवू शकतो. ओके. त्यासाठी आपण लावलेले आहे. ओके. हा फणस कापा? हा फणस आहे कापा. ओके. जो शॉर्ट पिरियडला लागतो तो फणस आहे. अच्छा. चिंच पण दिसतात मला हायब्रीड काहीतरी. चिंच एक आहे हायब्रीड, ही एक 3.5 ते 4 वर्षामध्ये लागते ही. ओके. साधारण डॉर्फ व्हरायटी आहे, 5 फूट हाईट पासून लागायला सुरुवात होते. अच्छा. याच्या बाजूला काय आहे? पेरू. हे तैवान पेरू आहे, पिंक तैवान. बाजारामध्ये जो पिंक तैवान म्हणून जो पेरू मिळतो, जो पिंक असतो तो हा पेरू आहे. साधारण ऍव्हरेज 800 ते 900 ग्रामचं फळ असतं ऍव्हरेज. ओके. तो मोठ्या साईजला असतो ना? साईजला असतो तो. ऍव्हरेज वेट त्याचा 800 ते 900 ग्राम पर्यंत. अच्छा. मग जनरली मला, मी ते नाशिक साईडला वगैरे बघितले ते पेरू, तेच आहेत ना? आहेत आपल्याकडे पण येतात. अच्छा. पेरू लागलेला हा तो बघा, तिथे दिसतोय मला एक. तो आता छोटा आहे पण एवढ्या छोट्या झाडाला पण आतापासूनच फळ यायला चालू झाले. ओके. मग हे जे आपण झाडं जे आहेत ते इथेच प्लांटेशन करून त्याला मोठं करतो का? हो, काही जे ग्राफ्ट आहेत ते आपण इथे तयार करतो स्वतः. ओके. जे आपले मदर प्लांटेशन त्याच्यापासून.
त्याच्यानंतर हे डाळिंबाचे प्लांट्स आहेत. डाळिंब आपल्या कोकणामध्ये डाळिंब पण होतात. डाळिंबाची रोपं आपण इथं आपल्या इथे ठेवलेली आहेत. कारण कस्टमर एखादा आला किंवा एखादा जर फार्मर आला, शेतकरी आले, तर त्यांना सगळ्या प्रकारची झाडं लागतात. त्यासाठी आपण सगळ्या प्रकारची झाडं ठेवलेली आहेत. पण मग डाळिंबाचं सक्सेस रेट काय आपल्या इथे होतं कोकणामध्ये? आपल्या इथे कोकणामध्ये झाडं सर्व्हाइव्ह करतात, त्याला जी साईज पाहिजे ती मिळत नाही. ओके, म्हणजे त्याच्यावर थोडंसं अजून अजून काम केलं तर कदाचित एखाद्याने सक्सेसफुली घेऊ पण शकतो. ओके, आता अजून काय इथे? स्पायडर लिली आहे. अच्छा, हे फुलांमध्ये लांबडे फुल असं हारासाठी वापरतात ते. ओके, त्यानंतर ही चिकूमध्ये कालीपत्ती म्हणून व्हरायटी आहे. अच्छा, त्याच्यामुळे थोडा आकार ही असतो, अंडाकृती आकार असतो, त्याचा चवीला गोड असतो. अच्छा, हां, ते थोडे अंडाकृती चिकू असतात ते. ओके, कालीकत्ती. अच्छा, ओके, चिकू. आता या साईडला काय? ही चहापात आहे. ओके, जी चहाच्या चहामध्ये आपण टाकतो पात. ओके, चहापात गवती चहा म्हणून बोलतात त्याला. त्याच्यानंतर औषधी वनस्पतीमध्ये हे स्टिविया म्हणून आहे, मधुपर्णी बोलतात. अच्छा, ते गोड जे असं ते गोड पान असं ते शुगर फ्रीच्या गोळ्या याच्यापासून तयार केलं जातं. अच्छा, ओके. त्यानंतर हे ऑर्नामेंटल मध्ये अरेका पाम आहे. ओके, नंतर सुपारीमध्ये आपल्याकडे दोन व्हरायटी आहेत, एक रोठा आहे श्रीवर्धन रोठा आणि एक इंटरमंगला म्हणून आहे. ती डॉर्फ व्हरायटी इंटरमंगला म्हणून ती ही आहे. अच्छा, साडेतीन वर्षामध्ये लागते, 4 फूट हाईटला लागायला सुरुवात होते. अच्छा, ओके. म्हणजे हे पण कलम सारखंच असतं का? कलम असं नाही, हे बियांपासून तयार केले जातात. अच्छा, ओके. डॉर्फ व्हरायटी असल्यामुळे जास्तीत जास्त त्याची मागणी आहे आता. कारण की म्हणजे कमी टायमामध्ये जास्त उत्पादन देणार, कमी टायमामध्ये, आणि आता उंच जी जात आहे काढण्याचं प्रमाण थोडं कमी झालंय. डॉर्फ असेल तर आपण लगेच काढू शकतो. बरोबर. इथे तुळस दिसतात, तुळशीमध्ये आपल्याकडे काही प्रकार आहेत का? तुळशीमध्ये आपल्याकडे 5 ते 6 प्रकार आहेत. लेमन तुळस आहे, लवंग तुळस आहे, क्लोव आहे, त्यानंतर विक्स तुळस आहे, कृष्ण तुळस आहे. ही इथे आहे ती कृष्ण तुळस आहे. अच्छा, जी आपण घराच्या शेजा समोर लावतो. ओके, आणि ही जे लांब पानं दिसतात ती पण तुळसच आहे का? नाही, ही अलामेंडा म्हणून आहे. अच्छा, ओके. कारण मी मागे एकदा एका ठिकाणी गेले होते, तिथे तुळशीची वेगवेगळी पानं होती, जे मिंट वगैरे पण असतं ना त्याच्यात. त्यानंतर आहे ते नारळाच्या व्हरायटी आहेत. नारळामध्ये आपल्याकडे बाणावली आहे, त्यानंतर सुपरवन म्हणून एक आपली आपण आणलेली व्हरायटी आहे, जी 3.5 वर्षामध्ये लागते, 5 ते 10 फूट हाईटला लागते. साधारण 250 ते 300 फळं त्यामध्ये मिळतात. अच्छा, नारळामध्ये आपल्याकडे ग्रीन डॉर्फ आहे, ऑरेंज डॉर्फ आहे, प्रताप आहे, बाणावली आहे, टीडी आहे, अशा प्रकारच्या व्हरायटी आहे. ही जी आपण बघतोय ती सगळी सुपरवन म्हणून आहे. ओके, म्हणजे ही ते कमी उंचीवाली जी झाडं असतात ती आहेत का? सुपरवन म्हणून आहे डॉर्फ. सुपरवन 3.5 वर्षामध्ये लागते. अच्छा, मग ह्याचं लाईफ पण कमी असतं ना? हो, सुपर म्हणजे सिंगापुरी असल्यामुळे थोडं लाईफ कमी आहे. अच्छा अच्छा, हा, म्हणजे सिंगापुरीच आहेत ना त्या? ओके, हा, सिंगापुरीचं लाईफ कमी असं, कारण ते तेवढं म्हणजे आपलं जे रेग्युलर झाड असतं त्याच्यापेक्षा ते जास्त कमी टायमात जास्त उत्पादन देतं. त्यानंतर ही सुपारी आहे इंटरमंगला, जी जशी मागाशी. अच्छा, म्हणजे जशी ती हे जात होती तशी. आता हे पूर्ण ही बघा नर्सरी, तुम्ही बघू शकता सगळीकडे झाडच झाड आहेत. तर खूप ऑप्शन्स आहेत इथे, म्हणजे जर तुम्ही येत असाल तर. इथे मला तर हे नारळाची वेगळेवेगळे व्हरायटीज आहेत का? हो, ह्या व्हरायटी आहेत. त्यामध्ये ग्रीन डॉर्फ आहे, जे शहाळ्यासाठी वापरला जातो. अच्छा, फक्त जे आपण आजारी पेशंटला शहाळ जी देतो. हां हां हां, म्हणजे पाणी शहाळ, त्याच्यात पाणी जास्त असतं. ओके, अच्छा, ग्रीन डॉर्फ. त्याच्यानंतर केळीची व्हरायटी आहेत. अच्छा, केळीची पण आहेत. G9 म्हणून व्हरायटी आहे. ओके, केळीचे आहेत. मग केळीमध्ये आपल्याकडे किती काय प्रकार आहेत? की एक सफेद वेलची म्हणून येते, एक येते, त्यानंतर G9 म्हणून, अशा दोन व्हरायटी आहेत आपल्याकडे. ते म्हणजे वेलची केळी छोटी असतात, केळी असते छोटी ना? हां, छोटी. ओके, नंतर ऑरेंज डॉर्फ आहे. ऑरेंज म्हणजे ते ऑरेंज नारळ येत होतो, ते पण पाणीवालाच नारळ. पाणी आणि थोडं मलईचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे ग्रीन डॉर्फ पेक्षा थोडं मलईचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये. अच्छा, ओके. पण हे पण त्या सिंगापुरी सारखेच आहेत का? कमी हाईट वाले. कमी हाईट वाले. ओके, म्हणजे सिंगापुरीचेच वेगवेगळे प्रकार आहेत का हे? ओके, तर हे साधारणतः आपण हे विकतो पण का? हो, हे सगळे विक्रीसाठी आहेत सर. तर अंदाजे आपल्याकडे काय कॉस्ट पडत असेल? नारळ तुम्हाला 250 रुपयापर्यंत मिळतं. 250 रुपयापर्यंत, म्हणजे हे रेंज किरकोळ असेल तर. आणि तुम्ही इथे मोठ्या प्रमाणात कोणाला पाहिजे असेल तर तेही देता का? हो, तेही देतो.
अच्छा, मग आपल्याला जर कोणाला डिलिव्हर करायचं असेल तर इथून आहे का काही ऑप्शन? ट्रान्सपोर्ट आहे तिथे, ते आपण ट्रान्सपोर्ट त्यांना तसं लोकांना इथे यायला लागेल, पहिलं बघावं लागेल. जर त्यांनी झाडं बघून घेतली तर ते त्यांच्या फायद्याचे, त्यांच्या फायद्याचे. कारण की कधी कधी काय होतं की त्यांच्या जमिनीच्या प्रकारानुसार पण ती सुटेबल पाहिजेत. कारण आता कोकणामध्ये जर आपण बघायला गेलं तर समुद्र किनारा पण आहे आणि सह्याद्रीतला खडकाळ भाग पण आहे, तर तिथे सगळ्याच जाती जगतील की नाही माहीत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या जागेनुसार जशी जशी रिक्वायरमेंट असते तशी आपण सगळे सगळेच ठेवलेले आहेत, पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, आता इथे काय आपल्याला हा जांभूळ आहे ना समोर? ही जांभूळच आहे. अच्छा, मगाशी बघितली ती. त्यानंतर ही टगर आहे ऑर्नामेंटल मध्ये. ओके, हेच साठी आपण वापरतो गार्डन मध्ये. अच्छा, हा गार्डनिंग साठी आहे ही. त्यानंतर हा कृष्ण म्हणून मराठीचा आवळा आहे. अच्छा, हा आवळ्याचं झाड आहे. ओके, आवळा. आणि हे मागे काय लिंबू आहे का? संत्री आहे. अच्छा, संत्री. हा, संत्री आणि मोसंबीची झाडं आपण ठेवलेली आहेत. अच्छा, मग आपल्या कोकणात संत्री मोसंबी पण होतात? होतात, म्हणजे म्हटलं असं करणाऱ्यांनी. हा, करणाऱ्यांनी करू शकतो. तशी जी क्लायमेटिक, हा म्हणजे ते आहेच. पण ते आहे ना की आपण असं बोलतो की कोकणामध्ये जर तुम्ही जे पेराल ते उगवेल तर ते आहे. फक्त काय की तुम्ही ते कसं करताय आणि तिकडची वेदर कंडिशन कशी आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं. त्यानंतर ही इथे बोगनवेल आहेत. ओके, हा ही पण ती शो म्हणूनच जास्त वापरतात. वेगवेगळ्या कलर मध्ये मिळू शकते. अच्छा, ओके, म्हणजे जर सुशोभीकरण करायचं तरी पण तुमच्याकडे वेगवेगळे प्लांट्स आहेत, उत्पादन घ्यायचं तरी पण तुमच्याकडे प्लांट्स आहेत. हे वर्ड आहे का? हे मूळ वर्ड आहे. अच्छा, ओके, मोठ्या बॅग मध्ये. हा हा हा, लोकांची रिक्वायरमेंट असते मोठी झाडं पाहिजे 5 फूट हाईट. हा, म्हणजे त्यांना ते बरं पडतं. मियावाकी लागवड असं काहीतरी आहे. इंटरेस्टिंग वाटतंय कारण की इथे एवढ्या कमी जागेमध्ये बरीचशी आहेत, तुम्ही नावं वाचू शकता, बरीचशी झाडं आहेत. तर दादा, हे काय आहे, म्हणजे ही कॉन्सेप्ट काय आहे बेसिकली? मियावाकी म्हणून ही एक जापनीज सायंटिस्ट आहे, त्याची ही कॉन्सेप्ट आहे. ओके, 1.5 फुटावरती आपण ही झाडं लावली आहेत. 45 प्रकारची झाडं आहेत इथे. अच्छा, एवढ्याशा जागेत 45 प्रकारची झाडं लावलेली आहेत. ओके, फास्ट ग्रोइंग स्पेसिस आहे. त्यामध्ये तुम्हाला शिवण दिसेल, फणस दिसेल, त्यानंतर तुती दिसतील, त्यानंतर तुम्हाला जांभूळ आहे, बहावा आहे, बेल आहे, कांचन आहे, करंज आहे. सगळ्या प्रकारची झाडं आपण इथे लावलेली आहे. म्हणजे आपले जे जंगलामध्ये जे कोकणामध्ये असतात झाडं, ती एक प्रकारची जंगलातली जी रोपं आहेत ती लावून आपण एक प्रकारची बायोडायव्हर्सिटी तयार केलेली आहे. अच्छा, ओके, म्हणजे आता जसं की आपण कन्स्ट्रक्शन करतो किंवा मग डेव्हलपमेंटच्या नावाखाली जंगल तोडत चाललंय, तर असं बोलू शकतो की आपण पुन्हा आपल्याला ते कमी जागेमध्ये एक प्रकारचं बायोडायव्हर्सिटी तयार करणे हा एक कन्सेप्ट आहे. अच्छा, ओके, म्हणजे जंगलांची पुन्हा अशा प्रकारे लागवड केली जाते कारण की निसर्गाचा समतोल आपला टिकवला गेला पाहिजे. आणि इथे आत्ताच मला दिसत फुलपाखरं वगैरे यायला लागलेत. सो ही कॉन्सेप्ट पण सध्या गरजेची आहे. सो आता हे जे आहे ते 6 महिन्याचं आहे ना? हो, 6 महिन्याची झाड आहे. ओके, मागच्या पावसामध्ये आपण ही लागवड केलेली आहे. ओके, मग आता मला वाटतं ह्या पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी ते अजून ग्रीन होऊन जाईल. आणि ह्यांना काय असं वेगळं अशी ट्रीटमेंट द्यायची गरज नाही, कारण की ऑलमोस्ट ही सगळी रानात वाढणारी झाड आहे. सो आता 1-2 वर्ष मला वाटतं सांभाळलीत की मग ती त्यांचं पुढे ते पूर्णपणे सर्वाईव्ह होऊन पूर्णपणे सर्वाईव्ह झालेली आहे. अच्छा, बघू शकतो. नाही, खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. हे बघा, इथे शेवटी जाता जाता एकदा परत डिटेल्स तुम्हाला, एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि एकदा वाचून घ्या. तर आता ही स्पाइस मधली काही झाडं आहेत, त्याच्यामध्ये ऑल स्पाइस आहे. अच्छा, स्पाइस म्हणजे सगळ्या प्रकारच्या स्पाइसचा एकाच पानाला वास असला पाहिजे. ओके, अशा प्रकारची झाडं आहेत जे जी पानं तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता. त्यानंतर हे जायफळची झाडं आहेत. जायफळ, हा जायफळची झाडं आहेत. रक्तचंदन म्हणजे जे चंदनामध्ये 2 प्रकार येतात, त्याच्यामध्ये एक सफेद चंदन येते, एक रक्तचंदन येतं. जे लाल चंदन जे बोलतात ते हे आहे. अच्छा, सफेद चंदन तुम्हाला पुढे दाखवतो. ओके, त्यानंतर ही सफरचंदाची झाडं आहेत. हरमन म्हणून व्हरायटी आहे. ओके, सफरचंद पण आपल्या इथे होतात. ही ग्राफ्ट आहेत. अच्छा, पण सक्सेस रेट आहे का? हो आहे, आपल्या इथे झाडं लावलेली आहे सफरचंदाला. ओके, आणि हे काय बाकी ऑल स्पायसेस आहेत का? ऑल स्पायसेस आहेत, जायफळ आहे. ओके, झाडं आहेत. याला थोडेसं ऊन कमी लागतं का? हा, ही सेमी शेड मधली झाडं आहेत. ओके, म्हणून हे शेड मध्ये आहे. अजून आपल्याकडे एक अशा किती शेड्स आहेत? आपल्याकडे अजून 2 शेड आहेत, त्याच्यामध्ये दालचिनी आहे, लवंग आहे, काळी मिरी आहे. ओके, ड्रॅगन फ्रूट आहे. ओके, मला ड्रॅगन फ्रूट हे तेच आहे ना, ड्रॅगन फ्रूट जे आपण आपल्या पेशी कमी झाल्यावर जे खात होते ते हेल्थसाठी चांगलं. आपल्याकडे 2 व्हरायटी आहेत, एक जम्बो रेड येते आणि एक रेड येते, त्यामध्ये रेड म्हणून एक व्हरायटी आहे.
ओके मग ही जी आपण जी झाडं बघतोय ती स्पेसिफिक अशी आहेत का की कोकणामधली किंवा मग आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त होतात असं काय आहे का? तशी आहेत ना, आंब्यामध्ये तशी व्हरायटी आहे. केशर जी आहे जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात लागवड केली जाते. अच्छा, ओके. झाडं आपण ठेवलेली आहे म्हणजे जे पश्चिम महाराष्ट्रात येणार आहेत त्यांना पण इथे बऱ्यापैकी प्रकारची झाडं आपण देऊ शकतो. ओके. कारण एखादा फार्मर जर आला तर त्याला सगळ्या प्रकारची झाडं आपण एकाच ठिकाणी मिळतात, एकाच छताखाली मिळतील. या कन्सेप्ट नुसार आपण काम करतो. स्पायसेस मध्ये दालचिनी आहे. ओके. दालचिनी नंतर लवंग आहे जे आपण जेवणामध्ये वापरतात. दालचिनीची साल वापरली जाते. हा, ते हे सालीसाठी. त्यानंतर लवंग जी वापरली जाते. हा, ही लवंग म्हणून आहे. ओके. त्यानंतर काळी मिरी आहे. काळी मिरीमध्ये आपल्याकडे दोन व्हरायटी आहे. हा, एक क्रिपर मध्ये येते साधी काळी मिरी आणि एक बुश मिरी म्हणून येते. बुश पेपर. बुश पेपर म्हणजे जी 2.5 फुटावरतीच लागते. हे रोप वर्गीय, बुश पेपर रोप वर्गीय आहे ना, आणि दुसरी 2.5 फुटापर्यंत कुंडीमध्ये लावल्यानंतर 2.5 फुटावरतीच लागते. अच्छा, मग तेच ना, बुश पेपर आपली रोप वर्गीय आणि दुसरी आहे ती वेल वर्गीय आहे की जी उंच झाडावरती चढवल्यानंतर ती 11 महिन्यानंतर ती लागते. म्हणजे आता कमी टाइमात आता सध्या बुश पेपरला जास्त डिमांड आहे. ते पण तुमच्याकडे आहेत ना? ओके. मला स्वतःला प्लांटेशन करायचं आमच्या गावी म्हणून मी याची माहिती अगोदर मी काढलेली म्हणून मला ते माहिती आहे. ॲक्च्युली बुश पेपर आपल्याला कमी टायमामध्ये जास्त फायदा देतो. ते व्हर्टिकल फार्मिंग वगैरेसाठी चांगलं आहे ना. बुश पेपर आहे कुंडीमध्ये लागणार आहे. किती वेळात होतं अंदाजे? साधारण एक 8 महिने जातात. 8 महिने 8 महिन्या म्हणजे वर्षभरात आपण उत्पादन आपलं चालू होऊ शकतं. ओके. त्यानंतर हे दमास क्रोज म्हणून जे गुलकंदासाठी गुलाब वापरतो आपण. अच्छा, हे रोप आहे सर्व. ओके, म्हणजे हे गुलाबाचे ही गुलाबाची रोप आहे. त्यानंतर हा देवचाफा आहे जो सफेद चाफा असतो. हा, हे बघा हे दिसतात इथे सफेद चाफा. आणि हे काय? सगळी सोनचाफ्याची रोप आहे. अच्छा, सोनचाफा आहे. सोनचाफाचे आपण प्लांटेशन पण केलंय ना? प्लांटेशन आहे आपलं. ओके. ग्राफ्ट बांधण्यासाठी आपण रोप तयार केलेले आहेत. बांबू मध्ये पण आपण विकता का बांबू? हो, बांबू मध्ये पण आपण विकतो. बांबू त्यामध्ये आहे, माणगा बांबू विकतो, टुलडा विकतो, बालकोवा विकतो आपण. अच्छा, प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या व्हरायटीजचं आपण मदर प्लांटेशन, एक प्रकारचं मदर प्लांटेशनच आहे. अच्छा, ओके. इथे हे याच्यामध्ये काय काय शेड्स आहेत? हां, या सफेद चंदनच्या शेड आहेत ज्याचं आपण 50,000 आपण लागवड केलेली होती. रोपं तयार करून आपण विकलेली आहे. अच्छा, मग बघूया का सफेद चंदन? ही आहेत ना चंदनाची? सफेद चंदनाची झाडं आहेत. ओके, बघू शकतो. चंदनामध्ये रक्तचंदन जे मगाशी तुम्हाला मी दाखवलं आहे आणि हे सफेद चंदन. तर ह्या सफेद चंदनची एक खासियत आहे की ते सेमी पॅरासाइट आहे, त्याला एक होस्ट लागतो. अच्छा, फास्ट ग्रोईंग स्पेसिस लागतात. ती आपण तूर म्हणून आपण ऑलरेडी पिशवीमध्ये लावूनच देतो कस्टमरसाठी. अच्छा, ही जी बघायला मिळेल तुम्हाला म्हणजे हे झाड आहे, हे चंदन आहे आणि हे त्याला सपोर्टिव्ह प्लांट दिलेला आहे आपण. अच्छा, ओके. मग ते एकत्रच लावायचं असतं? एकत्रच लावायला लागतं, तरच ते चंदनाचं झाड सर्व्हाइव्ह करतं. अच्छा, असं पण हे मला पहिल्यांदा समजलं. ह्याची काय कॉस्ट पडते अंदाजे आपल्याला? तुम्हाला 30 रुपयापर्यंत मिळेल एक झाड. ओके. आणि मग ह्याच्यासाठी असं काय आहे का स्पेसिफिक वातावरण किंवा काय? नाही, हे आपल्या इकडच्या कोकणामधल्या ह्याच्यामध्ये पण येत आता लागवड झालेली आहे. बऱ्याच प्रमाणात लागवड करत आहेत आता. अच्छा, आणि लागवड केल्यानंतर तुम्ही फक्त 7-12 वरती नोंद करायची आहे जेणेकरून तुम्हाला तोडीच्या वेळेस कोणताही प्रॉब्लेम यायला नको. या, ओके, म्हणजे आपण ह्याची शेती केली आहे? शेती केलेली आहे. इथे जास्तीत जास्त काय सेल होतं? आंबा एक आहे आपला. अच्छा, जो आहे जो आपण जास्त प्रमाणात करतो. हापूस. हापूस. केशर आहे. अच्छा, केशर जास्त चालतो. आणि हापूस एक आहे. त्यानंतर इतर फळझाड आहेत, स्पायसेसमध्ये पण लोक घेतात जास्तीत जास्त. ओके, मग इथे जे येणारी लोक आहेत त्यांचा कल कोणत्या दिशेने आहे सध्या की कुठलं प्लांटेशन केलं पाहिजे ज्याच्याने कमी टायमामध्ये जास्त उत्पादन मिळायला चालू होईल? फळझाडांमध्ये म्हणाल तर आंबा सध्या जास्तीत जास्त आहे. आंबा आहे, काजू आहे. अच्छा, मला वाटतं 2 ते 3 वर्षाची मेहनत आहे. हो, हो. त्याच्यानंतर मग एकदा लागले व्यवस्थित सेट झाले की काय आपल्याला टेन्शन नाही. हो. ओके. हे समोर प्लांटेशन आहे ते कसलं? ते आपण मदर प्लांटेशन एक केलेलं आहे. अच्छा, ती झाडं दिसत आहे ती मदर प्लांटेशन म्हणून आपण लावलेली आहे. ज्याच्यामध्ये नारळ आहे, सुपारी आहे, त्यानंतर आवळा आहे, चिंच आहे, अशा प्रकारची आपण झाडं लावली की जी शेतकऱ्यांना आपण दाखवू शकतो. हा, की इथे आपण सक्सेसफुली ते लावलेली आहेत करून. त्याच्यामध्ये जे आहेत ती सगळी केशरची झाडं आहेत, 6 महिन्याची झाडं आहेत. आपण स्वतः ग्राफ तयार केलेली आहे. अच्छा, ओके. मग ही आता पुढच्या वर्षी वगैरे विकायला विक्रीसाठी अवेलेबल होतील. सो खूप मोठा एरिया आहे हा. आपण ड्रोन शॉट पण बघतोच आहे मध्ये मध्ये. सो ते त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक अंदाजा येईल की कसं काय आहे ते. आता बांबू पार्कमध्ये आलो आहे आपण. तर इथे ना, इथे एकदा व्हिडिओ पॉज करा तुम्ही. त्यांनी प्रॉपर असं
माहिती दिली आहे की कुठले बांबू इथे लावले गेले. तर इथे हे प्लांटेशन आहे ॲक्च्युअलमध्ये. ड्रोन व्ह्यूमध्ये पण तुम्हाला एक अंदाज येत असेल की कसं प्लांटेशन केलं आहे ते. तर आता आपण जाऊया. आणि सगळे तर आता पॉसिबल नाही होणार आपल्याला बघण्याला, पण काही इंटरेस्टिंग असतील तर ते आपण बघूया. जसं की मी ऐकलं आता जसे ज्याची झाडू बनते तो एक आहे त्याची पूर्णपणे झाडू बनते त्याची. ओके, म्हणजे जी आपण हिराची झाडू नाही ती दुसरी असते ती ना घरगुती वापरासाठी जी. हां, लांब झाडू आपण लांब ती. अजून मला वाटतं बासरी वगैरे बनते तो पण बांबू आहे का? तो पण आहे आपल्याकडे. अच्छा, त्यानंतर हा फिशिंग रॉड साठी एक वापरला जातो. ओके, मग हा पातळ असेल ना? ऑलिवेरी म्हणून आहे. ओके, काठी वापरली जाते. अच्छा, मग तो तसा मजबूत असेल. ओके, हा हा, तो पातळ दिसतोय तसा. सो अशी नावं लिहिलेली आहेत इथे बऱ्यापैकी. आता प्रत्येक मी तुम्हाला दाखवत बसणार तर मग व्हिडिओ खूप मोठा होईल. तर माझं असं सजेशन आहे की तुम्ही इथे या, अनुभवा. आता आपण तिथे होतो, बऱ्यापैकी बांबूंची माहिती घेतली. दादाला म्हटलं की पटकन असे गोष्टी दाखव की ज्या लोकांना इंटरेस्टिंग वाटतील. सो बाकीचे पण वेगळे प्रकार आहेत, तर हा एक जरा वेगळा प्रकार आहे. गायगांटियस म्हणून बांबू आहे. ओके, मोठा आहे, पानं पण मोठी आहेत सर्वात. अच्छा, पानं मोठी आहेत सर्वात. त्याच्यानंतर हा येल्लो बांबू एक आहे. ह्याच्याबद्दल मी असं ऐकलेलं की हा खूप असा मोठा होतो, पूर्णपणे खोड होतं एवढं होतं. मग ते आपलं जे नॉर्थ साईडला आहे त्या साईडला जे बांबू मध्ये जेवण मोजो बांबू म्हणून बोलला जातो. अच्छा, मोठा बांबू, त्याच्यात ते जेवण वगैरे शिजवतात ते. ओके, हा तर येल्लो वाला बांबू आहे ना, गोल्डन वाला येल्लो आहे, येल्लो बांबू आहे. अच्छा, गार्डन साठी वगैरे वापरला जातो ऑर्नामेंटल. हा, म्हणजे हा बऱ्यापैकी आपल्याला दिसतो मोस्टली, तरी हा मला वाटतं शोभेसाठी जास्त मोठमोठ्या अपार्टमेंट मध्ये वगैरे वापर. हा, ते गार्डन साठी वापरतात. हा तुलडा म्हणून एक बांबू आहे. अच्छा, अगरबत्तीसाठी वापरला जातो. अच्छा, अगरबत्तीसाठी, म्हणजे स्टिक्स ज्या खाली लाकड्या असतात. ओके, तिथे हा समोर झुडूप जे दिसतंय ते पण बांबूच आहे. बांबूच आहे, तो ग्लुकोफायला म्हणून व्हरायटी आहे ती. ग्लुकोफायला म्हणून. अच्छा, ग्लुकोफायला. जनरली बांबूची काठी असते पण तो झुडूप वर्गी आहे. हा, हे वेगळं वाटलं मला. असं गार्डनसाठीच वापरला जातो. अच्छा, पण असं पटकन समजून येणार नाही की तो बांबूचाच प्रकार आहे. कारण मस्त वाटतंय ते जरा झुडूप वेगळं. आणि शेवटी इंटरेस्टिंग मी म्हटलं शेवटी आपण हे दाखवूया. आम्ही एकदा पहिलं टूर करून घेतली, म्हटलं सगळंच दाखवणं व्हिडिओमध्ये पॉसिबल होत नाही, व्हिडिओ मोठा होता. सो म्हटलं नेमकंच दाखवूया. सो हा जो आहे हा मेन अट्रॅक्शन आहे इथलं असं मला तरी वाटतं. कारण की आपण डेली लाईफमध्ये ना हा बांबू ऑलमोस्ट प्रत्येकाच्या घरात वापरतो. सो ह्या बांबूबद्दल थोडंसं सांग. हा ब्रूम बांबू आहे. हा, घरामध्ये झाडू वापरली जाते. हा, या बांबूचा उपयोग होतो जनरली. अच्छा, बघू शकता हे जे हे आहेत इन्फ्लोरेसन्स. ओके, झाडूसाठी डायरेक्ट वापरले जातात, जे सुकवून तुम्ही झाडूसाठी डायरेक्ट वापरू शकता. म्हणजे असंच डायरेक्ट कट करून मग ते आपण झाडूला करून झाडू बांधतात. ओके, मग मी आतापर्यंत पर्सनली माझा असा एक्सपिरियन्स होता की ते बांबू तरी नसेल, वाटत नाही की तो बांबूचा प्रकार असेल. कारण की हिराची झाडू तर आपल्याला माहिती आहे की नारळापासून हा ती बनवली जाते, पण ह्याचा आयडिया नव्हती. मग याचं प्लांटेशन पण तुमच्या इथे आहेत का? ओके, पूर्णपणे 32 व्हरायटीचं जे आहे प्लांटेशन, प्रकारचे मदर प्लांटेशनच आहे. अच्छा, म्हणजे लोकांना पण दाखवलं जातं, तुम्ही पण एकाच ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, असे अंदाजे किती बांबूचे प्रकार आहेत? बांबूचे तसे 120 प्रकार आहे. ओके, त्यातले आपण 32 लावलेत, म्हणजे तरी पण खूप मोठा आकडा आहे. आणि प्रत्येक जे बांबू आहेत ते देशातल्या वेगळ्या वेगळ्या भागातले आहेत. सो ते इथे आणणं आणि मग ते बनवणं ते खूप मोठं टास्क आहे. सो आता जाता जाता हा मला काही प्रश्न विचारायचे आहेत. आता आपण हे सगळं आता बघितलं. सो मी येताना बाहेर बोर्ड बघितलं की नर्सरीचं जे आहे ते पण फ्रँचायझी दिली जाते, त्याच्याबद्दल काय तुम्ही माहिती देऊ शकता का? नर्सरी फ्रँचायझी आपण ही अशी कन्सेप्ट आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आपण एक नर्सरी फ्रँचायझी देतो. फ्रँचायझी कन्सेप्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये जे लांबचे कस्टमर आहे की ज्यांना इथे येता येत नाही त्यांच्यासाठी आपण तालुक्यामध्ये एक फ्रँचायझी देतो की जिथून ती झाडं उचलू शकतात. अच्छा, त्यासाठी नर्सरी फ्रँचायझी ही आपण कन्सेप्ट तिकडे दिलेली आहे. म्हणजे इट्स लाईक की जसं शॉप असतात तसेच लोक तिथे त्यांच्या जागेवर जाऊन ते लोक हे करू शकतात. किंवा मग तुम्ही मग त्या लोकांना प्लांट्स देता की मग तुम्ही हेल्प करता ग्रो करायला वगैरे? ग्रो करायला पण आपण हेल्प करतो. अच्छा, आणि ट्रेनिंग वगैरे पण देत असाल?
ओके, तर तुम्हाला जर इथे कोणाला यायचं असेल तर इथे कसं यायचं? रेल्वेने आले तर खेड रेल्वे स्टेशनपासून 20 किलोमीटर आहे. बाय बस आले तर मुंबईवरून आल्यानंतर दापोली मुंबई बस मुंबई गोवा आहे. मुंबई पुण्यावरून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून कुठून आलं तर दापोली मेन स्टँडला उतरायचं. स्टँडला उतरल्यानंतर 13 किलोमीटर यायला लागेल. अच्छा, रिक्षावाल्यांना सांगितलं तर मला वाटतं पितांबरी नाव सांगितलं तरी पण पितांबरी प्रोडक्ट साकळी म्हणून गाव आहे, साकळी नंबर 1. तर इथे कसं यायचं ते तर आता आपण विचारलं, तर तुम्हाला काही इन्क्वायरीज करायची असेल किंवा काही कॉन्टॅक्ट्स वगैरे करायचे असेल, फ्रँचायझी संदर्भात काही माहिती हवी असेल तर व्हिडिओखाली मी डिटेल्स दिलेले आहेत, त्यांना जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर्व कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिले आहेत. सोबतच आपण इकडचा रिसॉर्ट आहे इथे ॲग्रो टुरिझमचं, त्याचा पण वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तर तो जाऊन तुम्ही बघू शकता. त्याच्या पण डिटेल्स व्हिडिओखाली आहेत, त्याची लिंक व्हिडिओखाली तुम्हाला मिळेल. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला, टाटा, बाय बाय.